माजी सैनिक कॉलनी परिसरात आमदार फारुख शहा यांच्या हस्ते रस्ता कौंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ प्रभाग क्रमांक एक माजी सैनिक कॉलनी परिसरात दस्याच्या शुभमुहूर्तावर रस्ता कौंक्रिटीकरण कामाचे धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले यासाठी परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेश गुगे आणि परिसरातील नागरिकांच्या विनंतीला मान देऊन या रस्त्यासाठी आमदार निधीतून पंचवीस लाख रुपये निधी, निधी मंजूर करून मंगळवारी चोवीस ऑक्टोबर रोजी या रस्ता कौंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक माजी सैनिक कॉलनी परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात बिकट समस्या होती आणि यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत होते या संदर्भात परिसरातील नागरिकांनी संबंधित नगरसेवकासह मनपा प्रशासनाला रस्ता करण्यासंदर्भात वेळोवेळी मागणी करून सुद्धा दुर्लक्ष केले जात होते आणि म्हणून परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेश घुगे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांना परिसरात रस्ता करणे संदर्भात विनंती केली आणि या विनंतीला मान देऊन आमदार फारुक शहा यांनी पंचवीस लक्ष रुपये निधी मंजूर करून मंगळवारी रोजी या रस्ता कामाचे शुभारंभ देखील केले आहे रस्ता कामाचे शुभारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांनी आमदारांचे आभार मानत एकाच समाधान व्यक्त केला यावेळी परिसरातील नागरिकांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे प्रभाग क्रमांक एक माजी सैनिक कॉलनी येथे दसराच्या शुभ मुहूर्तावर आम्ही एक रस्ता कॉन्क्रिटी कामाचा शुभारंभ केलेला आहे ह्यासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय महेश बाबा घुगे साहेब आणि इतर नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी माझ्या आमदार निधीतून पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले आहे आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे कॉलनी आदर्श सैनिक आदर्श सैनिक आदर्श सैनिक कॉलनी पूर्ण शहरात आपण बघितलं असेल हा जे हे जे भाजपचे लोक आहे त्यांनी कुठल्याही प्रभागात काम केलेले नाही फक्त त्यांनी आपलं घर भरण्याचं काम केलेलं आहे आणि आता मी तर माझे सौभाग्य समजतो की मला आमदारकी मिळाली म्हणून संपूर्ण शहरभरात जे आता जे नवीन वसाहती झालेल्या आहे तिथे रस्त्यांची आणि बाकी गटारींची खूप गरज होती आणि मी आल्यानंतर मी कुठलाही पक्षपात किंवा जातभेद न करता मी पूर्ण शहराचा विकास करतो आहे आणि आता, आता मी समाधान मानतो खरं तर ही जबाबदारी महानगरपालिकेत जे सत्ताधारी आहे त्यांची आहे तरी पण जर माझ्याकडे अशा काही तक्रारी आल्या तर मी त्याच्यावर नक्कीच कारवाई कर हे जे खासदार हे नऊ वर्ष झोपलेले होते पण नंतर मी मुस्लिम बहुल भागात सोडून इतर वस्त्यांमध्ये कामात कामाची सुरुवात केली म्हणून ते खळबळून जागे झाले आणि त्यांनी प्रयत्न केला की जे आमदार आहे हे खूप लोकप्रिय होत चाललेले आणि ते जास्त काम करत आहे मग मा त्यांनी माझे काम थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्या मा मला माझ्या पाठीशी संपूर्ण जनता उभी हो होती हा जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने माझे कुठलेही काम ते थांबवू शकले नाही आणि म्हणून मी आज पूर्ण शहराचा विकास करतो आहे